जड वाहतुकीच्या विरोधात इन सोलापूर न्यूजना आवाज उठवताच आमदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील जड वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी शांती चौक इथं रास्ता रोको आंदोलन केलं. सोलापूर शहरातून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे गेल्या महिनाभरात 10 जणांचा बळी गेला आहे. जड वाहतुकीच्या विरोधात इन सोलापूर न्यूज चॅनलनं वृत्तमालिकेद्वारे प्रकाश झोत टाकला होता. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनीही या प्रश्नी आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शांती चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मानवी साखळी करून रस्ता जाम केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान जोरदार पाऊस देखील सुरू झाला, मात्र तरीही आंदोलक मागे हटले नाहीत. स्वतः आमदार प्रणिती शिंदे यांनी भर पावसात घोषणाबाजी सुरूच ठेवली. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी जोपर्यंत जड वाहतूक बंदीचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं न घेण्याची ठाम भूमिका घेतली. तुमची जड वाहतूक जाते ती बंद करण्याची आम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाला सांगतोय, आरटीओना सांगतोय, सीपीला सांगतोय, पण कोणीही ऐकत नाहीये. आणि दर आठवड्याला एक तरी बळी जातो ह्यामुळे. बाहेरचे ट्रक येत आहेत, नॅशनल हायवे थ्रू जात आहेत, रस्ते डॅमेज होतात आणि लोकांचे बळी. या ठिकाणी जास्तीत जास्त कॉलेजेस आहेत, WIT वालचंद, कुचन कॉलेज, बुर्ला कॉलेज, आणि ही सगळे विद्यार्थी जे आहेत 30 वर्षाच्या आतले विद्यार्थी सगळेजण सकाळी क्रॉस करताना ह्यांची बळी जाते. आम्ही वारंवार सांगितलं की सोलापुरात जाणारा जो जड वाहतूक आहे तो बंद करा. आता नियमित वेळेत जातो आणि त्याच वेळेत नेमके ऍक्सिडेंट होतात. 2-3 बायपास रस्ते असताना पण प्रशासन ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही आणि म्हणून ही बळी जाते. तर आता मी आज या ठिकाणी रस्ता रोको घेतलाय. जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात मिळत नाही की आम्ही जड वाहतूक ताबडतोब सोलापूर शहरातही जाणारी बंद करणार आहोत, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच ठेवणार आहोत. तब्बल 1.5 तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू राहिल्यानं रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन सुरू असताना एका ॲम्ब्युलन्सला मात्र आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला. यावेळी पोलीस प्रशासन, पालिकेचे कर्मचारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि RTOचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र आंदोलकांनी लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका घेतल्यानं प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. अखेर RTO अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत जड वाहतूक बंदीबाबत ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. सर जैसा आप बोल रहे हैं बिल्कुल सही बात है. शाम तक आज जो ठोस निर्णय लेके बताइए वरना इससे ज्यादा हमको ये करना पड़ेगा. अभी ये कल रात तक शुरू होता है, 7 बजे का डाइवर्ट करके चाहिए. हाँ वैसा हो सकता है. ठीक है जरा करो साहब, जोर गरीब जान दे रही बात करेंगे. या आंदोलनात पालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक रियाज हुंडेकरे, वैष्णवी करगुळे, कोमारोव सय्यद, अंबादास करगुळे, तिरुपती परकीपंडला, गणेश डोंगरे
आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।